स्पष्ट केलंय. पण मृत्युंजय, शाळा प्रशासनाकडनं किंवा पोलिसांकडनं सर्व पालकांना ज्यांची मुलं या बसमध्ये आहेत त्या सगळ्यांना ही गोष्ट कन्व्हे झाली आहे की ही बस आता सापडली आहे? आता जर मुंबई पोलिसचे वरिष्ठ अधिकारी असं सांगतात, याचा अर्थ असा आहे की ते सांताक्रूज पोलीस स्टेशनचेही पोलीस अधिकारी शाळेत आहे, त्यांनी नक्कीच हे कन्व्हिन्स केलं असेल पॅरेंट्सना. पण जोपर्यंत जे पॅरेंट्स आणि स्टुडंटची मीटिंग होत नाही किंवा त्यांचे मुले त्यांच्या समोर होत नाही, नक्कीच हे पॅनिक ते राहतात. पण मुंबई पोलिसांचा हा स्टेटमेंट खूप दिलासा देणारा आहे. मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की काही पॅनिक करण्याची गरज नाही आहे, नक्कीच काहीतरी एक मिसकम्युनिकेशन झालं असेल. पण सध्या मृत्युंजय, थोडा थोडासा थांबवतो मी. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. नांगरे पाटील साहेब, एवढंच आम्हाला कळलेलं आहे की बस सापडलेली आहे, तुम्ही तपशीलवार सांगा बस कुठे सापडली, कशी सापडली. नाही, हे पहा, या सांताक्रूज मधल्या या शाळेमध्ये आज शाळेचा पहिला दिवस होता, त्यामुळे नवीन बस ड्रायव्हर होता. बरं, त्यांनी काही रस्त्याची रेखी किंवा रस्त्याचा अभ्यास केलेला नव्हता असं दिसतंय. आणि ती 2 तास बस उशिरा पोहोचली आणि मुलं उशिरा घरी पोहोचले, त्यामुळे पालक शाळेमध्ये जमा झालेले होते. त्यांनी त्यांचा रोष व्यक्त केलेला आहे. आता मी सिनियर इन्स्पेक्टरशी सविस्तरपणे बोललेलो आहे. सगळी मुलं आपापल्या घरी आहेत. ती बस उशिरा पोहोचली म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरवरती वगैरे शाळा कारवाई करेल, परंतु कुठलंही पॅनिक किंवा कुठल्याही पद्धतीचा अपप्रचार होऊ नये अशी अपेक्षा आहे. यामध्ये 2 दिवस ती आता बस बंद ठेवणार आहेत आणि सगळ्या जोपर्यंत ड्रायव्हरला रस्ते माहीत पडणार नाहीत तोपर्यंत काही मुलांची शाळेत बसची सुविधा दिली जाणार नाही. या 2 दिवसानंतर परत ती सेवा सुरू होईल. हे फक्त आणि फक्त त्या ड्रायव्हरला रस्ते माहीत नसल्याने, रस्ते चुकल्यामुळे प्रकार झालेला आहे. त्या अनुषंगाने शाळा त्यांच्या स्तरावरती कारवाई करेल. कुठल्याही पद्धतीचं काही अपहरण किंवा काही अपघात किंवा इतर काय झालंय असं अजिबात नाही आहे. त्या बाबतीत सोशल मीडियावरती वगैरे किंवा टीव्हीवरती सुद्धा ब्रेकिंग न्यूज येत आहे, ती चुकीची आहे. पण नांगरे पाटील साहेब, 12:30 सुमारास बस सुटलेली होती, आता 6:45 वाजलेले आहेत, 4-5 तास का लागले असावे? तुम्हाला त्याच्याबद्दल काही तपशील कळला का की इतका वेळ ट्रेस करायला लागला ही बस? नाही, मी आता त्या प्रिन्सिपल तिथले जे आहेत त्यांना सुद्धा मला फोन करायला सांगितले. सिनियर इन्स्पेक्टर, मला वाटतं त्यांचाच फोन येतो आता. आणि हे 2 तास उशिरा बस पोहोचलेली आहे असं सिनियर इन्स्पेक्टरचं म्हणणं आहे. पण आम्ही याच्यात त्या शाळेला तशा पद्धतीच्या सूचना देऊ, कारण विनाकारण पॅनिक पालकांच्या मध्ये निर्माण होत असतं अशा गोष्टी. नांगरे पाटील साहेब, आणखी आपल्या सगळ्या पालक वर्गाला किंवा एकूणातच दिलासा देण्यासाठी आपण म्हणजे बस तर मिळालेली ही चांगली गोष्ट आहे, मात्र ही सगळी मुलं जी त्या बसमध्ये होती ती सगळी त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचलेली आहेत असं म्हणता येईल आता? सगळे सुखरूप आहेत, काही काळजी करण्याची गरज नाही. धन्यवाद नांगरे पाटील साहेब, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. मंत्री अनिल परब आपल्या सोबत आहेत आता. अनिल परब जी, आपल्यापर्यंत देखील ही बातमी पोहोचलेली असेल, 4-5 तास उलटतात बस ट्रेस